यांची भट्टी जर व्यवस्थित राहिली त्यांना कुठलाच आजार होत नाही. भट्टी म्हणजे जी पचन संस्था, पचन संस्था आहे ती जर चांगली राहिली. बोलायचं म्हणजे गावरान भाषेत झालं भट्टी. ही पचन संस्था जर त्याची व्यवस्थित राहिली कुठलंच त्रास नाही. असं असं शेण तर कुणाचं दिसत नाही. 25% चाऱ्याचं प्रमाण दिसतं. कुठलीचं शेण आहे तरी एकदम भारी. तिकडे जर बघितलं आपण ती, हा ती बी बघा त्या कुठल्या चाऱ्याचं प्रमाण तिथं दाखवतो तुम्हाला. चलत चलत 25% चारा आहे. कारण की यांचे पचन संस्था फक्त एकच वेळेस वरण असते. म्हणजे ज्यांना मिलचा आजार देत नाही त्यांचं जे शेण आहे, शेण आहे त्याच्यात 25% चारा रिटर्न येतो. चारा रिटर्न येतो, रिटर्न येतो. आणि आपण मिलचा आजार वापरताय त्याच्यामुळं ही शेणाची बी क्वालिटी बघा. शेण जी राहते का नाही त्याच्यात पूर्ण चोथा राहते. कुठे जी खाल्लेली राहते जसं जसं 25% रिटर्न म्हणजे शेण वाटं बाहेर येते. कुठे आहे तशी देते, तशी देते 25% चारा. शेणच त्यांचा चोथ काट. त्यांचं खाल्लेला अन्न जर पचन होत नसेल तर मग त्यांना ती दूध कमी देणं, अनेक आजार वाढणं, भट्टी नाही झाली की संडास लागणं, ती विटामिनचा खर्च वाढला. भट्टी म्हणजे पचन नाही, पचन क्रिया व्यवस्थित होते. आपण जर जनावर बैठले ह्या दिवसांमध्ये पावसाळ्यात आपण जेव्हा येतो ते सगळे जनावर भरलेले असतात, शेणाने भरलेले असतात, चिखलाने भरलेले असतात. ही जर काय जर आपण चांगलं निरीक्षण केलं तर कुठलं भरलेलं दिसतील का? एकदम स्वच्छ आहे. बरोबर, काय कारण आहे स्वच्छ राहण्याचं? यांच्या म्हणजे ही मिल्क चार्जर वापरल्यामुळं हे जे केस लांबण्याचा प्रकार आहे हे, आणि शेण पातळ पडत नाही. विशेष म्हणजे शेण पातळ नाही पडल्यावर जनावर भरण्याचा विशेष येत नाही, विशेष येत नाही. आणि केस जे लांब केस आहे सारे प्लेन झाले ते एकदम जनावर. गाय बघा फक्त आणि मी 40,000 घेतली आहे आणि त्यांनी विशेष म्हणजे आपल्याला सांगून दिली होती की बाबा ही 4-5 वेळेस रिपीट झालेली आहे. आमच्याकडे बुल असताना देखील ही म्हणजे गर्भधारणा होईना झाली, तुम्हाला सांगून द्यायला जवळचेच मात्र. अच्छा, ही काय म्हणून आपण खरेदी केली. एक 15 दिवस आपलं मिल्क चार्जर वापरल्यानंतर ही हिटवर आली. एकच वेळेस हिचं सिमस भरवल्यानंतर ही आता 2.5 महिन्याची प्रेग्नेंट आहे. अच्छा, म्हणजे तिकडे 4-5 वेळा होती रिपीट झाली, रिपीट झाली, रिपीट झाली. आणि एकदा तुम्ही फक्त 15 दिवस मी चालू राहिलो त्याच्यानंतर ती सशक्त झाली आणि माझ्यावर आली भरली वगैरे राहिली. बरं, असं नाही की तिकडे त्यांनी डॉक्टरचे बी प्रयत्न केले नव्हते. त्यांचं स्वतःचा डॉक्टर आहे घरचा. अरे बापरे, काय बरदापूरला ते ऑन ड्युटी आहे सध्या. ऑन ड्युटी आहे, स्वतःचा बुल आहे घरी. 40 गाई आहे त्यांच्याकडे. तरी पण त्यांनी आपल्याला सांगून दिलं होतं 5 वेळेस रिपीट झाली आहे. वरत शिकायत नको, तुमच्या गॅरंटीवर घ्या. खाली 40,000, खाली 40,000. बरोबर, म्हणजे मुडीच्या भावात, मुडीच्या भावात. बरोबर, आता ही गाय किती रुपयाला मागताय? आता किती, 2.5 महिन्याची गाव? 2.5 महिन्याची गाव बना ही 70,000 रुपयाला आज मी मागणी. आज मागणी, आज मागणी. जेव्हा ती विकायला येईल तेव्हा कितीला जाईल? कमीत कमी ही 1.25 लाख विकली पाहिजे. म्हणजे कारण की फक्त दुसऱ्या वेताची गाय, फक्त दुसऱ्या वेता, फक्त दुसऱ्या वेताची. बरोबर, म्हणजे आपल्याकडं जी गाय गाभणच राहत नव्हती, माझ्यावर येतच नव्हती, ती म्हणजे उलटत होती, उलटत होती. ती गाय आता 40,000 घेतली आणि आता तुम्ही 1 लाख किती, 1,70,000 सध्या मागणी. 2.5 महिन्याची 2.5 महिन्याची आपल्याला 70,000 मागणी जाईल. कितीला ती? 1.25 लाखाला. 1.25 लाखाला आरामशीर जाईल. आरामशीर. बरोबर की नाही? म्हणजे आपला एकंदरीत फायदा किती होतोय? फायदा म्हणजे हिच्या दुधात आपल्याला 0% जाणार दूध होत येईल असं असेल. म्हणजे मला जो काही आता याची विक्री होईल टोटल नफा मिळणार. टोटल पूर्ण नफा, पूर्ण नफा. म्हणजे तुमचा जो काही दुधामध्ये सगळा खर्च खर्च निघून जाणार. विचार करतात ते काय विशेष नाही. बरोबर, दूध हिनं आपल्यापाशी आली तो 6 लिटर होतं. तर आपण म्हणजे ही ज्यावेळेस भरवली त्यावेळेस पुन्हा दूध आता हळूहळू तसं तर नियमानं कमीच होत आहे. तर तरी पण 2 महिने दिलं, आता दूध 4-4 लिटर आहे. अच्छा, मग तुम्ही कमी करत चाललं? कमी करत चाललं. आता आठवायची, आठवायची. ओके, म्हणजे ह्या गायीमध्ये तुम्हाला एवढा बेनिफिट दिसलाय. बरोबर, आता रिटर्न साऱ्याचे सर्व दूध आहेत त्यांना 33-32 रुपये घट लागतो. अच्छा, 33-32 रुपये भाव लागतो. भाव लागतो आपल्याला साऱ्या गायवाली 35+ भाव आहे. 35+ भाव, 35+. बर, ही गाय आपण घेतली 77,000. बर, तिचा झाड अर्धा अडकला म्हणून त्यांना सांगितलं नव्हतं आपल्याला. बर,
नाही त्यांना म्हणजे मुद्दाम फसवायचं म्हणूनच फसवलं. अच्छा आपल्या पैसे आले की जहार बी पडला सर व्यवस्थित झालं. अच्छा म्हणजे जहार अडकला होता. अडकला होता अर्धा म्हणून त्यांनी विकली. विकली अर्धा अडकला. अर्धा अडकला. बरं मग तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काय? आम्हाला माहितीच नव्हतं. ऑटो आपोआप पडून गेला ती. अच्छा मग इला मिलचार्जर सुरू केला. मिलचार्जर आल्या आलं की चालू झालं. अच्छा मी सुरुवातीला 50 ग्रॅम मध्ये दूध मारलो आणि जनावरांच्या दुधाची क्वांटिटी बघून असते. अच्छा हिनं हिला 25 लिटर दूध आहे तर हिला एक वेळेस 100 ग्रॅम असतो. 100 ग्रॅम सकाळी 100 ग्रॅम संध्याकाळी हिला देताय तुम्ही. बरोबर. ओके म्हणजे एकंदरीत आपण जर तुमचा सर्व गोठा बघितला तर तो सर्व एकदम जनावर समाधानी. आता एवढे जर 5-6 लोक जर आले एखाद्या गोठ्यामध्ये जनावर किती आरडा ओरडा करतो? आरडा ओरडा आता तुम्ही आला म्हणून उठलेत ना तरी उठतच नाही 4 वाजे. अच्छा एवढं शांत समाधानी राहतो. कुठल्या जागेवर एकतर असा म्हणजे केस लांबलाय वगैरे असं गोचिड पण नाही. गोचिडचं प्रमाण विशेष कमी झालं. अच्छा म्हणजे काय होतंय मला विचारताना रक्त वाढतं फास्ट त्याच्यामुळे ते आजाराचं प्रमाणच कमी होऊन जाते. व्हेटरनरीचा 0% खर्च आहे सध्या. अच्छा मग काहीच खर्च? काहीच खर्च नाही. डॉक्टर काहीतरी म्हणाल ते म्हणलं की काल ते डॉक्टर म्हणत होते ते BNSF चे काहीतरी आहे त्यांची साखळी पद्धत आहे. आपल्याला ह्याचा रिझल्ट येत असं आपण दुसरं काय असं वापरायचं. अच्छा कमी दिवसात एवढा फास्ट रिझल्ट कुठलाच मिळाला. अच्छा ह्याच्यात तुम्हाला सांगतो व्हेटरनरीचा जर खर्च 0 झाला तर ह्याच्यात म्हणजे दूध धंदा सक्सेस आहे 100% म्हणजे तो व्हेटरनरीचा म्हणजे याचा जो मेडिकलचा खर्च आहे. मेडिकल डॉक्टरचा जो खर्च. आता गाई इथं म्हणजे डॉक्टर येत फक्त आणि फक्त सिमन्स भरवायला. अच्छा धरलं नाही म्हणजे शेतकऱ्यांची कसं आहे 300 रुपये किलो म्हणजे त्यांना लय वाटतंय. आता दुसरं जे आहे मिनरल मिक्सर आता ती 29 रुपयाला म्हणलं तर 30-35 किलोची बॅग द्यायला गेलं. आता आपली ती 25 किलोची बॅग गेली तर 7,500 रुपये. म्हणजे त्या शेतकऱ्यांना माझं म्हणणं एवढंच आहे की दुसरा जे खर्च वजा व्हायला मग ही इकडेच ऍड करा ना. पुन्हा त्याच्यात परेशानी किती आहेत डॉक्टर बोलवा जनावर पुन्हा 4-8 दिवस लेवायला लागत नाही. बरोबर ही सारच घाटा इकडे किती व्हायला त्याचा विचार करावा. ही 300 रुपये किलो आहे ही थोडं अवघड वाटली सध्या. परंतु याचे बेनिफिट जर आपण बघितले तर बघा दूध वाढतं फॅट वाढतं गायची चमक वाढते ते तर आहेच. गायचं सुधारतं. गायी कुठल्याच आजाराला बळी पडत नाही एकदम. बरोबर आजारांचा खर्च पूर्णपणे म्हणून शेतकरी तो खर्च लक्षात येत नाही. तर माझ्या म्हशीला 84 रुपये 74 प्लसच भाव आहे दररोज. अरे वा बर. मी चादर सुरू केल्यापासून फॅटी सिरप मध्ये किती फरक दिसला? 30 पासून पुढं वाढतच गेला. अच्छा पहिले 30 रुपये भाव. 30-29-31 असाच भाव पडायला. आता किती? 35 प्लस कुठेही चालतंय. 40 म्हणजे प्रति लिटर तुम्हाला भाव 4-5 रुपये. 4.5 रुपये तर आराम आरामशीर. 4.5 रुपये आरामशीर. बरोबर. ह्यांचा दुसरा खर्च म्हणलं तर काहीच नाही. म्हणजे चारा आणि ह्यांचं फीड म्हणलं तेवढं खर्च आहे. आणि ही दुसरी मिनरल मिक्सर वापरून बी काहीच रिझल्ट येत नव्हता. दूध पातळ. पुन्हा ही व्हेटरनरीचा खर्च वाढायचा. आठवड्यातून एक तरी काय आजार राहायचं. अच्छा काही ना ताप तरी संडासला दूध कमी होणं गोचिड वाढ होणं. आता ह्याला जवळपास 15-20 दिवस झालं कुठलंच गोचण्यासाठी काहीच केलं. बरं म्हणजे दर आठवड्याचा खर्च किती यायचा तो मेडिकलचा? मेडिकलचा 1 महिन्याचा कमीत कमी खर्च 10,000. काय बोलतो 1 महिन्याचा? 1 महिन्याचा 10,000 रुपये. आठवड्यातून एक गाय सरळ आजारी पडली की डॉक्टर एक वेळेस आले की 2,000 रुपये. एखादा सलाईन 2 इंजेक्शन 4-5 मेडिकल. अच्छा म्हणजे 10,000 रुपये मंथली खर्च वाढला मंथली. त्याचबरोबर ती तुमचं जे दूध किती लिटर चालू तुमचं? 70 लिटर आहे. 70 लिटर चालू आहे. बरोबर. तर 70 लिटर दुधाचे 5 रुपये भाव वाढला. 4 पकड. किती रुपये वाढले डेली? 28 रुपये म्हणजे जवळपास 280 रुपये डेली वाढले. डेली. बरोबर. म्हणजे मंथली किती झाले? 3,900 रुपये वाढले. 9,000 रुपये दुधाच्या क्वालिटी वाढल्यामुळे भाव वाढला. म्हणजे 9,000 रुपये मंथली वाढले आणि 10,000 रुपये कमी झाले. म्हणजे किती रुपये फायदा? 19,000 रुपये फायदा झाला. बरोबर. आणि त्याच्यामध्ये जर गाय तुमची आता ही जर लागली नसती तर तो किती नुकसान असतो? ते काय मग आता हे असंच विकले असते कापायच्या भावात 20,000 रुपये. म्हणजे मिल चार्जरच्या वापरामुळे
आपला 19,000 रुपये मंथली फायदा झाला. दुसरा एक असा फायदा आहे, गाय एक वेळेस भरवली की रिपीट होईना, ही 100% शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. नाहीतर 4-5 वेळेस किती भीट मध्ये गाय भरवा तुम्ही, चार चार ज्याचे ज्याचे जनावर आहे त्याचे त्याचे जनावर सक्सेसच आहे. एकच वेळेस भरवले आज 2 महिन्याचं लागत करोड आहे. म्हणजे आता शेतकऱ्याला शॉर्ट सिमेंट जर भरवायचं म्हणलं तर 3100 रुपये द्यावं लागले. बरं, ती जर जनावर रिपीट भरवायचं म्हणलं तर किती खर्च व्हायला, त्याला 3100 रुपयाचं शॉर्ट सिमेंट भरवलेलं. अच्छा, साहेबाल रिपीट झाली असती तर मग शेतकऱ्याला परवडत होतं का? नाही परवडत नाही, 2 महिन्याची लागत आहे. बरं, म्हणजे तुमचं मंथली 19,000 रुपये फायदा झाला आणि मंथली मिलच्या जर किती रुपये जाते? मंथली काय 10 किलो जाते. 10 किलो किती रुपये झाले? 10 किलो 3350. म्हणजे 3250 रुपयाचं 10 किलो मिलच्या जर तुमचं जाते. बरोबर, आणि इकडं जर आपण बघितलं तर तुमचा फायदा 19,000, म्हणजे 3000 खर्च आणि 19,000 प्रॉफिट आहे. जर आपण असं शेतकऱ्यांना सांगितलं ते म्हणतील काय अतिशयोक्ती करतो. असं कुणालाच खरं वाटणार नाही का, जेव्हापर्यंत ती स्वतः वापरणार नाही तोपर्यंत कधीच कुणाला खरं वाटलं नव्हतं. मलाच खरं वाटलं नाही. बर, मला ते डेअरीवरलं जे दत्ता सोनू निम आहे एकच वेळेस आणून कारभारी बघा मला. बर, मी शेवटी असं ठरवलं होतं की म्हणाले की हेच आणायचं. आपल्या सरांच्या युट्यूबला बी बरेच व्हिडिओ बघितले होते. बरोबर, आपल्या इकडे काहीच गायवांचं उत्पन्न नाही, पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे, खूप आहे. तिकडचे 20-30 गाई लोक संभाळणारे त्यांना रिझल्ट आहे. मग आपण तर कुठे शून्य होतो ना, आता स्टार्ट मिळणार तुम्हाला. सुरुवात चांगली झाली तर आपण हे करणार आहोत. बरोबर, हीच गाय आपण 77,000 मध्ये. बर, हीच आता देवणीची व्यापारी 135,000 रुपये मागे. अरे बापरे, दूध बघून, कारण दुधाची क्वांटिटी 25 लिटर आहे. 25 लिटर देते. आणली त्यावेळेस किती होती? आणली तेव्हा 8-8.5 लिटर निघत होत. फक्त 8.5 लिटर चार अडकल्यामुळं दूधच वाढणार झालं ना. मिलचा जर सुरू केला लगेच पडून चार पडून गेला 4 दिवसात. आता सध्या ही 25 लिटर दूध. अरे वा, म्हणजे कुठं 8 लिटर कुठं 25 लिटर, किती म्हणून फरक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जीव वाचला. जीव वाचला, जर नाही पडला असत ती गाय 17 लिटर तिचं दूध वाढलं आणि तिचा जीव वाचला. जीव वाचला. जसं तुम्ही आता मागाशी म्हटलं की ज्याचं मिलचा आजार चालू आहे त्याची गाय रिपीट होतच नाही, त्याचं कारण 100% खरं. तुमच्या गायला जर घाबरायचं असेल तिच्यामध्ये ताकद पाहिजे. ताकद पाहिजे, ते ताकदच नाही ती गाब कशी करायची. आणि जनावराचं पचनक्रिया व्यवस्थित राहिली, जनावरात ताकद व्यवस्थित आरामात आहे. तुम्ही वाटत फीड कमी द्या त्याच्यात, तो खाऊ घातलेला तेवढं त्यांच्या अंगी लागते. बरोबर बरोबर. तुमच्या शेतामध्ये रासायनिक खत वापरत नाही? बरोबर, कुठलंही रासायनिक खत वापरलेलं नाहीये. त्यांचा चारा जो आहे तो नॅचरल आहे, बऱ्यापैकी नॅचरल आहे. बरोबर, म्हणून तुम्हाला जे रिझल्ट आहे लगेच दिसून आले. बरेच शेतकरी बंधू काय म्हणतात की आम्ही वापरलं 2-3 बकेट वापरले तरी पण रिझल्ट नाही. ज्याचे जनावर जास्त कमजोर आहेत त्यांना लवकर रिझल्ट येणार नाही, ज्याचे असे सशक्त जनावर आहेत त्यांना फास्ट रिझल्ट येतो. जे युरियाचा चारा घालतात आणि त्यांना लगेच रिझल्ट पाहिजे, त्यांना काय सांगाल? नाही, युरियाचा चारा म्हणजे युरिया ही देणं म्हणजे कसं आहे, एकदम ती देशी दारू पाजल्यासारखं. थोडकी नशे येणार, उतरून जाणार विशेष क्लोज. ते परत तेच करावं लागणार. ही कसं आहे, स्लोली येत आहे परंतु कायमस्वरूपी राहणार. म्हणजे आपल्याला कायमस्वरूपी जर रिझल्ट घ्यायचे असेल तर श्रद्धा आणि सबुरी ठेवणं. तुम्हाला जर तुम्ही सबुरी ठेवली नाही आणि लगेच दुसऱ्या दिवशी रिझल्ट पाहिजे आणि तुम्ही गायांची झिजक खूप करून ठेवायची, तसं नाही चालेल का? नाही तसं कसं असेल. काय असेल मग दुसऱ्या मिनरल मिक्सरवर घटक दाखवते एक आणि देतील काही एकच फायदा तुम्हाला फायदा त्या घटकाचा. उगा आपल्याला शेतकऱ्याला समाधान आहे, आपण जनावरला फीड मार्फत मिनरल मिक्सर चालू आहे. जर तुमच्या चाऱ्यामध्ये सेंद्रिय मिनरल आहे जर ते तुमच्या जनावरला पचन होऊन मिळतच नाही मग काय तुम्ही बाहेरून किती द्या, काय उपयोग नाही. तुमच्या चाऱ्यामध्ये जे अवेलेबल ते द्या ना तिला, तिला तिचं पचन सुधारावा, तिला सशक्त बनवा, ती आपोआप ती चाऱ्यामधून घेईल ना सगळं. पचन क्रिया सुधारली ती ऑटोमॅटिक त्यांना लागू होते. लागू होते काही खाऊ घाला पुन्हा चाऱ्यामधलं सगळं लागू होतं. बरोबर की नाही? हो. दूध वाढतील नाही वाढतील पण रिपीट व्हायची मात्र 100% म्हणजे 100% रिझल्ट आहे. गाय एक जर खाली जाऊन जर कापा विकली तर 1,00,000 रुपयाला शेतकरी लॉस मध्ये. बरोबर, काय
गाय ही रिपीट नाही, समजा राहिलीच नाही, किती वेळ दिवस सांभाळणार आम्ही? बरं आणि पाप केवढे? पापाचं तर विशेष सोडून द्या आता ते, परंतु लॉस किती आहे? लॉस खूप मोठा. बरोबर आहे. तर मग हे जे काही आपले जे गोमाता आहे तिला वाचवायचं असेल आणि शेतकऱ्याला वाचवायचं असेल आणि शेती वाचवायची असेल तर काय सल्ला द्याल तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना? जनावरांसाठी तर बघा, ही मिल्क चार्जर जे आहे 100% वापरावं शेतकऱ्याने. बाकीचा खर्च, ही खर्च जर त्यांनी व्यवस्थित अभ्यास जर केला तर ही 300 रुपये किलो म्हणजे कुठलंच महाग नाही. अभ्यास केला, बरेच जण म्हणतात खूप महाग आहे, त्यांना काय सांगा? महाग नाही, तुम्ही वापरून बघा. तुमचा जर दुसरा व्हेटेनरीचा ह्याचा त्याचा जर खर्च कमी होत असेल त्याच्यावर बी तुम्ही अभ्यास करा ना. होतोच ना? हा होतोच. तुमचा अनुभव काय? माझा तर अनुभव आहे की मिल्क चार्जर ही कमीत कमी या जर्सी जनावरांसाठी 100% चांगला. सर्वच जनावरांसाठी? नाही नाही, ह्यांचं कसं आहे पचन क्रिया थोडं नाजूक असते. कमी जास्त थोडं बी झालं की ह्याला चालत नाही. चालत नाही. त्यांना तर खूप गरज आहे. खूप म्हणजे 100% गरज आहे. बरोबर आहे. गाय आहे, तीन गाय आहे आणि ते शेतकरी म्हणतात की आम्हाला रिझल्ट नाही, त्यांना आम्हाला काहीतरी डुप्लिकेटच असेल. ते कसं आहे बघा, ती त्यांना कसं ते म्हणल्यासारखं क्षणिक फास्ट रिझल्ट राहा वाटतं. कमीत कमी 2 बॅग वापरल्याशिवाय रिझल्ट दिसून येत नाही, कमीत कमी. कारण तुम्ही केमिकल देऊन तुमच्या गायांची झीज करून घेतलेली असते, झीज करून. बरोबर. त्यामुळे ती लवकर रिकव्हर होत नाही. आणि ही आहे ती जैविक आहे. जैविक थोडं स्लोलीच होत आहे, पण काय जैविक नाही वैदिक आहे. त्याच्यात थोडा 1-2 दिवसाचा गॅप जरी पडला ते काही तेवढं जाणवत नाही जनावरांना. पण जास्त दिवस नको. 2 दिवस मी तर तसं 1 दिवस संपायच्या आधीच आणून ठेवतो. हा ते करायचं. बरोबर. म्हणजे यंत्र आहे, हे तर यंत्र म्हणजे इंजनच जर व्यवस्थित ठेवलं तर ही किती दिवस चालणार? बरोबर आहे का? बरोबर. ही लोकांच्या लक्षात येईना झाले. ह्यांची भट्टी जर व्यवस्थित राहिली त्यांना कुठलाच आजार होत नाही. भट्टी म्हणजे जी पचन संस्था, पचन संस्था आहे जर चांगली राहिली. बोलायचं म्हणजे गावरान भाषेत झालं भट्टी. ही पचन संस्था जर त्याची व्यवस्थित राहिली कुठलंच राहत नाही. असं असं शेण तर कुणाचं दिसत नाही. 25% चाऱ्याचं प्रमाण दिसत, कुठलीचं शेण आहे तरी एकदम भारी. तिकडे जर बघितलं आपण ती, हा ती बी बघा त्या कुठल्या चाऱ्याचं प्रमाण तिथं दाखवतो तुम्हाला. चलत चलत 25% चारा आहे. कारण की यांचे 25% फक्त एकच वेळेस वरण असते यांना. म्हणजे ज्यांना मिल चार्जर देत नाही त्यांचं जे शेण आहे, शेण आहे त्याच्यात 25% चारा रिटर्न येते. चारा रिटर्न येतो, रिटर्न येतो. आणि आपण मिल चार्जर वापरताय त्याच्यामुळं ही शेणाची बी क्वालिटी बघा. शेण जी राहते का नाही त्याच्या पूर्ण चोता राहते. कुठे जी खाल्लेली राहते जसं जसं 25% रिटर्न म्हणजे कुठे आहे तशी देते, तशी देते 25% चारा. त्यांचा चोत काट त्यांचं खाल्ल्याला अन्न जर पचन होत नसेल तर मग त्यांना ती दूध कमी देणं, अनेक आजार वाढणं, भट्टी नाही झाली की शेण संडास लागणं, ती व्हिटॅमिनचा खर्च वाढला. भट्टी म्हणजे पचन नाही झालं, पचन क्रिया व्यवस्थित होते. म्हणजे एकंदरीत आता तुमचा पहिले परिचय द्या मला, तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव शरद तुकाराम दुड्डे, गाव कोळगाव, तालुका रेणापूर जिल्हा लातूर. रेणापूर मध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर तालुका आहे. बरोबर. आणि गाव कोणतं? कोळगाव. कोळगाव. कोळगाव मध्ये आपण या ठिकाणी तुमच्या गोठ्यावरती आलोय. बरोबर. सगळे जनावर किती आपल्याकडे? 6 जनावर, 5 गायी आहेत आणि 1 म्हैस. बरोबर. 6 गायी आपल्याकडे. बरोबर. 5 गायी, 1 म्हैस. 5 गायी आणि 1 म्हैस आहे. बरं. तर आपण मिल चार्जर किती दिवसापासून वापरतो? 1.5 महिना झाले. 1.5 महिना झालाय. अच्छा, 1 ते 2 महिने झालं. अच्छा, म्हणजे 1.5 महिन्यापासून वापरत आहोत तुम्ही मिल चार्जर. बरोबर. आणि तुम्हाला माहिती कुठून मिळाली होती? ते असं डेअरीवरून चर्चा करूनच मिळाली. या ना शेरियावरून. आता डेअरीवरती तुम्ही चर्चा केली तेव्हा तुम्हाला माहिती मिळाली. माहिती मिळाली. बरोबर. तर आपण आता जर बघितलं आपले जनावरं, तर इकडं आपण सुरुवातीपासून इकडून येऊया. अजून जर आपण इकडे बघितलं तर तुमची अशी दावाने, बरोबर की नाही? 1, 2, 3, 4 आणि 5. बरोबर. ही म्हैस 6वी. बरोबर. तर आता ही जी पहिली आपण गाय जर बघितली, तर हिच्याकडे जर बघितलं तर तिच्यामध्ये आता बघा, आपण जर जनावर बघितले ह्या दिवसांमध्ये पावसाळ्यात आपण जेव्हा येतो ते सगळे जनावर भरलेले असतात, शेणाने भरलेले असतात, चिखलाने भरलेले असतात. ही जर गाय जर आपण चांगलं निरीक्षण केलं तर कुठलं भरलेलं दिसतील का? स्वच्छ, एकदम स्वच्छ. बरोबर. काय कारण आहे स्वच्छ राहण्याचं? त्यांच्या म्हणजे ही मिल्क चार्जर वापरल्यामुळं हे जे केस लांबण्याचा प्रकार आहे,
हे आणि शेण पातळ पडत नाही विशेष म्हणजे शेण पातळ नाही पडल्यावर जनावर भरण्याचं विशेष येत नाही विशेष येत नाही आणि केस जे लांब केस आहे सारे प्लेन झाले ते एकदम जनावर एकदम प्लेन झाले प्लेन झाले बर आता तुम्ही थोडी विशेषता सांगत होते की ही जनावर जी आहे ही जी ही गाय आहे ही गाय तुम्ही कोणाकडून घेतली आणि त्याची काय हिस्ट्री होती जरा सांगा आपल्याला शेतकरी बांधवांना ही गाय बघा फक्त आणि मी 40,000 घेतली आहे आणि त्यांनी विशेष म्हणजे आपल्याला सांगून दिली होती बर की बाबा ही 4-5 वेळेस रिपीट झालेली आहे आमच्याकडे बुल असताना देखील ही म्हणजे गर्भधारणा होईना झाली तुम्हाला सांगून द्यायला जवळचे माणसं अच्छा ठीक आहे म्हणून आपण खरेदी केली एक 15 दिवस आपलं मिल्क चार्जर वापरल्यानंतर ही हिटवर आली आणि एकच वेळेस हिचं सिमस भरवल्यानंतर ही आता 2.5 महिन्याची प्रेग्नेंट आहे अच्छा म्हणजे तिकडे 4-5 वेळा होती रिपीट झाली रिपीट झाली रिपीट झाली आणि एकदा एकदा तुम्ही फक्त 15 दिवस मिल्क चार्जर त्याच्यानंतर ती सशक्त झाली आणि माझ्यावर आली भरली नगर राहिली बरं असं नाही की तिकडे त्यांनी डॉक्टरचे बी प्रयत्न केले नव्हते त्यांचं स्वतःचा डॉक्टर आहे घरचा अरे बापरे काय बरदापूरला ते ऑन ड्युटी आहे सध्या ऑन ड्युटी आहे स्वतःचा बुल आहे घरी 40 गाई आहे त्यांच्याकडे तरी पण त्यांनी आपल्याला सांगून दिलं होतं 5 वेळेस रिपीट झाले वरच शिकायत नको तुमच्या गॅरंटीवर घ्या खाली 40,000 खाली 40,000 बरोबर म्हणजे मुडीच्या भावात मुडीच्या भावातली बरोबर आता ही गाय किती रुपयाला मागताय आता किती 2.5 महिन्याची गाव ही 70,000 रुपयाला आज मागणी जेव्हा ती विकायला येईल तेव्हा कितीला जाईल कमीत कमी ही 1.25 लाखाला विकली पाहिजे म्हणजे कारण ही फक्त दुसऱ्या वेताची गाय फक्त दुसऱ्या वेताची बरोबर म्हणजे आपल्याकडं जी गाय गाभणच राहत नव्हती माझ्यावर येतच नव्हती ती म्हणजे उलटत होती ती गाय आता 40,000 घेतली आणि आता तुम्ही 1,00,000 किती 1,70,000 सध्या मागणी 2.5 महिन्याची अडीच महिन्याची आपल्याला 70,000 मागणी जाईल कितीला ती 1,25,000 1,25,000 आरामशीर जाईल आरामशीर बरोबर की म्हणजे आपला एकंदरीत फायदा किती होतोय फायदा म्हणजे हिच्या दुधात आपल्याला 0% जाणार दूध होतं हिला 6 साल म्हणजे मला जो काही आता याची विक्री होईल टोटल नफा मिळणार मला टोटल पूर्ण नफा म्हणजे तुमचा जो काही दुधामध्ये सगळा खर्च निघून जाणार ते काय विशेष नाही बरोबर आता दूध किती देतो ती दुधामध्ये काय फॅटमध्ये काय फरक जाणार दूध हिनं आपल्यापाशी आले तर 6 लिटर होतं तर आपण म्हणजे ही ज्यावेळेस भरवली त्यावेळेस पण दूध आता हळूहळू तसं तर नियमानं कमीच होत आहे तर तरी पण 2 महिने दिलं आता दूध 4-4 लिटर आहे अच्छा मग तुम्ही कमी करत चाललं आठवायचे ओके म्हणजे ह्या गायीमध्ये तुम्हाला एवढा बेनिफिट दिसलाय बरोबर आता पुढच्या गायांचं काय काय अनुभव आहे आता ह्या बी गायवाली आता ह्याच म्हणजे ह्याच आता रिटर्न साऱ्याचे सर्व दूध आहेत त्यांना 33-32 रुपये घाट लागतो अच्छा 33-32 रुपये भाव लागतो आपल्याला साऱ्या गायवाली 35+ भाव आहे 35+ भाव 35+ बर आणि तुम्ही एका गायचा अनुभव सांगत होते काहीतरी आता ही गाय आपण घेतली 77,000 बर तिचा झाड अर्धा अडकला म्हणून त्यानं सांगितलं नव्हतं आपल्याला बर नाही त्यांना म्हणजे मुद्दाम फसवायचं म्हणूनच फसवलं अच्छा आपल्या पाशी आलं की जहार बी पडला सर व्यवस्थित अच्छा म्हणजे जहार अडकला होता म्हणून त्यांनी विकली अर्धा अडकलो अर्धा अडकला बर मग तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काय आम्हाला माहितीच नव्हतं त्या ऑटो आपोआप पडून गेला ती अच्छा मग हिला मी चार्जर सुरू केला चार्जर आलं की चालू झालं अच्छा तुम्ही कसं वापरता सुरुवातीला किती देता नंतर किती देता काय मी सुरुवातीला 50 ग्रॅम मध्ये देतो जनावराचे दुधाची क्वांटिटी बघून अच्छा हिला 25 लिटर दूध आहे हिला एक वेळेस 100 ग्रॅम 100 ग्रॅम सकाळी 100 ग्रॅम संध्याकाळी हिला देताय तुम्ही बरोबर ओके म्हणजे एकंदरीत आपण जर तुमचा सर्व गोठा बघितला तर तो सर्व एकदम जनावर समाधानी आता एवढे जर 5-6 लोक जर आले एखाद्या गोठ्यामध्ये तर जनावर किती आरडाओरडा करतो आरडाओरडा आता ही तुम्ही आला म्हणून उठलेत ना तरी उठत की नाही 4 वाजेपर्यंत अच्छा एवढं शांत समाधानी राहते कुठल्याच गायवर एक तर असा म्हणजे केस लांबलाय वगैरे असं गोचिड पण नाही गोचिडचं प्रमाण विशेष कमी झालं अच्छा म्हणजे काय होतंय मिल्क चार्जरनं रक्त वाढतं फास्ट त्याच्यामुळे ते आजाराचं प्रमाणच कमी होऊन जाते व्हेटनरीचा 0% खर्च आहे सध्या अच्छा मग काहीच खर्च काहीच खर्च नाही डॉक्टर काहीतरी म्हणाल ते म्हणलं की काल ते डॉक्टर म्हणत होते ती BNSF काहीतरी आहे त्यांची साखळी पद्धत आहे आपल्याला ह्याचा रिझल्ट येत असं आपण दुसरं काय सर वापरायचं डॉक्टर तुम्हाला वेगवेगळे सल्ले देतात परंतु तुम्ही ते काय ऐकत नाही बरोबर ऐकत नाही काय म्हणतो डॉक्टरांचे डॉक्टर काही दुसरं वापरा हा बर हा ते कोणतरी सोबत त्यांच्या आलते बर त्यांना डॉक्टरला कमिशन वगैरे काहीतरी होत अच्छा म्हणजे ते त्या व्यक्तीनं ह्यांना म्हणजे माइंड हे करायचा प्रयत्न केला चेंज करायचा पण ह्यांच्या डोक्यात एकच
आपल्याला ह्याच्यावरती रिझल्ट आले तर कमी दिवसात एवढा फास्ट रिझल्ट कुठलाच मिळाला. अच्छा, ह्याच्यात तुम्हाला सांगतो व्हेटनरीचा जर खर्च झिरो झाला तर ह्याच्यात म्हणजे दूध धंदा सक्सेस होता 100% म्हणजे तो व्हेटनरीचा म्हणजे याचा जो मेडिकलचा खर्च मेडिकल डॉक्टरचा जो खर्च. आता गाई वही तर म्हणजे डॉक्टर आहे तेच फक्त आणि फक्त सिमन्स भरवायला बदलला नाही. आणि ते तुम्ही म्हणते की ते परवडत नाही ते आता ते थोडं ती म्हणजे शेतकऱ्यांची कसं आहे 300 रुपये किलो म्हणजे त्यांना लय वाटतंय. आता दुसरं जे आहे मिनरल मिक्सर आता ती 29 रुपयाला म्हणलं तर 30 किलो 35 किलोची बॅग द्यायला लागेल. आता आपली ती 25 किलोची बॅग गेलं तर 7,500 रुपये म्हणजे त्या शेतकऱ्यांना माझं म्हणणं एवढंच आहे की दुसरा जे खर्च वजा व्हायलाय मग ही इकडेच ऍड करा ना. पुन्हा त्याच्यात परेशानी किती आहे डॉक्टर बोलवा जनावर पुन्हा 4-8 दिवस लेवायला लागत नाही. बरोबर, ही सारच घाटा इकडे किती व्हायला याचा विचार करावा. ही 300 रुपये किलो आहे ही थोडं अवघड वाटली सध्या. परंतु याचे बेनिफिट जर आपण बघितले तर दूध वाढतं, फॅट वाढतं, गायची चमक वाढते, ते तर आहेच. गायीचे सुधारतं, गायी कुठल्याच आजाराला बळी पडत नाही एकदम. बरोबर, आजारांचा खर्च पूर्णपणे म्हणून शेतकरी तो खर्च लक्षात येत नाही. आता माझ्या मशीनला 84 रुपये 74 प्लसच भाव आहे दररोज. अरे वा, बर. मी चादर सुरू केल्यापासून फॅटी सिरप मध्ये किती फरक घेतला? 30 पासून पुढं वाढतच गेला. अच्छा, पहिले 30 रुपये भाव, 30, 29, 31 असाच भाव पडायचा. आता किती? आता 35 प्लस कुठेही चालते मग 40 मध्ये. म्हणजे प्रति लिटर तुम्हाला भाव 4-5 रुपये वाढला. 4.5 रुपये तर आराम आरामशीर 4.5 रुपये आरामशीर. बरोबर, म्हणजे तुम्ही चादर सुरू केल्यापासून तुमचा खर्च किती होतो डेलीचा आणि उत्पादन वाढीव उत्पादन किती मिळणार? आता ह्यांचा दुसरा खर्च म्हणलं तर काहीच नाही. म्हणजे चारा आणि ह्यांचं फीड म्हणलं तेवढाच खर्च आहे. आणि ही दुसरं मिनरल मिक्सर वापरून बी काहीच रिझल्ट येत नव्हता. दूध पातळ, पुन्हा ही व्हेटनरीचा खर्च वाढायचा. आठवड्यातून एक तरी काय आजार राहायचं. अच्छा, काही ना ताप तरी आहे, संडासला, दूध कमी होणं, गोचिड वाढ होणं. आता ह्याला जवळपास 15-20 दिवस झालं, कुठलंच गोचण्यासाठी काहीच केलं नाही. बरं, म्हणजे दर आठवड्याचा खर्च किती यायचा तो मेडिकलचा? मेडिकलचा 1 महिन्याचा कमीत कमी खर्च 10,000. काय बोलतो? 1 महिन्याचा 10,000 रुपये आठवड्यातून एक गाय सरळ आजारी पडली की डॉक्टर एक वेळेस आले की 2,000 रुपये एखादा सलाईन, 2 इंजेक्शन, 4-5 मेडिकल. अच्छा अच्छा, म्हणजे 10,000 रुपये मंथली खर्च वाचला मंथली. त्याचबरोबर ती तुमचं जे दूध, दूध किती लिटर चालू तुमचं? 70 लिटर आहे. 70 लिटर चालू आहे. बरोबर, तर 70 लिटर दुधाचे 5 रुपये भाव वाढला. 4 पकडा किती रुपये वाढले डेली? 28 रुपये 7 x 28 म्हणजे जवळपास 280 रुपये डेली वाढले डेली. बरोबर, म्हणजे मंथली किती झाले? 300 × 10 = 9,000 रुपये वाढले. 9,000 रुपये दुधाच्या क्वालिटी वाढल्यामुळे भाव वाढला. म्हणजे 9,000 रुपये मंथली वाढले आणि 10,000 रुपये कमी झाला. म्हणजे किती? 19,000 रुपये फायदा झाला. बरोबर, आणि त्याच्यामध्ये जर गाय तुमची आता ही जर लागली नसती तर तो किती नुकसान असतो? ते काय मग आता हे असंच विकले असते कापायच्या भावात 1,000 रुपये. म्हणजे मिल चार्जरच्या वापरामुळे आपला 19,000 रुपये मंथली फायदा झाला. दुसरा एक असा फायदा आहे, गाय एक वेळेस भरवली की रिपीट होईना ही 100% शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. नाहीतर 4-5 वेळेस किती भीट मध्ये गाय भरवा तुम्ही? जनावर आहे त्याचे त्याचे जनावर सक्सेस आहे. एकच वेळेस भरवले आज 2 महिन्याचं लागत करवड आहे. म्हणजे आता शेतकऱ्याला शॉर्ट सिमेंट जर भरवायचं म्हणलं तर 3100 रुपये द्यावं लागले. ती जर जनावर रिपीट भरवायचं म्हणलं तर किती खर्च व्हायला? आता याला 3100 रुपयाचं शॉर्ट सिमेंट भरवलेला साहेबांचं. रिपीट झाली असती तर मग शेतकऱ्याला परवडत होतं का? नाही परवडत नाही, 2 महिन्याची लागत आहे. बर, म्हणजे तुमचं मंथली 19,000 रुपये फायदा झाला आणि मंथली मिल चार्जर किती रुपये जाते? मंथली काय 10 किलो जाते. 10 किलो किती रुपये झाला? 10 किलो 3250. म्हणजे 3250 रुपयाचं 10 किलो मिल चार्जर तुमचं जाते. बरोबर, आणि इकडं जर आपण बघितलं तर तुमचा फायदा 19,000. म्हणजे 3,000 खर्च आणि 19,000 प्रॉफिट आहे. जर आपण असं शेतकऱ्यांना सांगितलं ते म्हणतील काय अतिशयोक्ती करतो. असं कुणालाच खरं वाटणार नाही का? जेव्हापर्यंत ती स्वतः वापरणार नाही कधीच कुणाला खरं वाटलं नव्हतं. मलाच खरं वाटलं नाही. बरं, मला ते डेअरीवरला जे दत्ता सोनूने म्हणून एकच वेळेस आणून कारभारी बघा मला.
बर मी शेवटी असं ठरवलं होतं की म्हणाले की हेच आणाय आपल्या सरांच्या युट्यूबला मी बरेच व्हिडिओ बघितले होते. बर बर बर. आपल्या इकडे काहीच गायवांचं उत्पन्न नाही, पश्चिम महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे, खूप आहे. मग तिकडचे 20-30 गाई लोक संभाळणारे त्यांना रिझल्ट आहे. मग आपण तर कुठे शून्यतून आता स्टार्ट मिळणार तुम्हाला. सुरुवात चांगली झाली तर आपण हे करणार आहोत. बरोबर. ते काल कोण म्हणाल तू की 140,000 घ्या गाय द्या म्हणून म्हणाल तुम्ही. तर ही हीच गाय आपण 77,000 मध्ये. बर. हीच आता देवणीचे व्यापारी 135,000 रुपयाला मागा. अरे बापरे. म्हणजे दूध बघून, कारण दुधाची क्वांटिटी 25 लिटर आहे. 25 लिटर देते. आणली त्यावेळेस किती होती? आणली तेव्हा 8-8.5 लिटर निघत होत. फक्त 8.5 लिटर चहा अडकल्यामुळे दूधच वाढणार झालं ना. मिल चार्ज सुरू केला, चार लगेच पडून चार पडून गेला 4 दिवसात. आता सध्या ही 25 लिटर दुधावर. अरे वा. म्हणजे कुठं 8 लिटर कुठं 25 लिटर, किती पडणार परत. आणि सगळ्यात महत्वाचं तुझा जीव वाचला. जीव वाचला. जर नाही पडला असत ती काय लिटर तिचं दूध वाढलं आणि तिचा जीव वाचला. जीव वाचला. जसं तुम्ही आता मागाशी म्हटलं की ज्याचं मिल चार्जर चालू आहे त्याची गाय रिपीट होतच नाही, त्याचं कारण 100% खरं. तुमच्या गायीला जर घाबरायचं असेल तिच्यामध्ये ताकद पाहिजे. ताकद पाहिजे. ते ताकदच नाही ती गाब कसं राहील. आणि जनावराचं पचनक्रिया व्यवस्थित राहिली, जनावरात ताकद व्यवस्थित आरामात. तुम्ही वाटलं फीड कमी द्या त्याच्यात, खाऊ घातलेलं तेवढं त्यांच्या अंगी लागते. बरोबर बरोबर. म्हणजे एकंदरीत तुम्हाला मिल चार्जरच्या वापरामुळे 100% रिझल्ट आहे. शेतकऱ्यांनी हे अवश्य वापरावं, त्याच्या त्या भावाकडे बघायचं नाही. ही अदर खर्च आता शेण पडले बघा, त्या शेणात कुठलंच असं हे दाखवणार नाही चारा. बरोबर. वैदिक चाऱ्याचं म्हणून काल सांगितलं वापरतो. आता तुम्ही चारा पण वैदिकचा करणार? मी आता म्हणजे रासायनिक कुठलंच वापरत नाही, तर आता ही चारा आता शेणखत टाकून घेतलो गाडी. त्याच्यावर पण निघा पडलंय तुम्हाला दिसणार नाही, कारण की पलीकडे लिंब दिसतच नव्हतं एवढं उचलू चालेल. ह्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट येते म्हणजे वापरून बघू आपण. आता मका करणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या शेतामध्ये रासायनिक खत वापरत. बरोबर. कुठलंही रासायनिक खत वापरलेलं नाहीये. त्यांचा चारा जो आहे तो नॅचरल आहे, बऱ्यापैकी नॅचरल आहे. बरोबर. म्हणून तुम्हाला जे रिझल्ट आहे लगेच दिसून आले. बरेच शेतकरी बंधू काय म्हणतात की आम्ही वापरलं 2-3 बकेट वापरले तरी पण रिझल्ट नाही. ज्याचे जनावर जास्त कमजोर आहेत त्यांना लवकर रिझल्ट येणार नाही. ज्याचे असे सशक्त जनावर आहेत त्यांना फास्ट रिझल्ट येतो. जे युरियाचा चारा घालतात आणि त्यांना लगेच रिझल्ट पाहिजे त्यांना काय सांगाल? नाही, युरियाचा चारा म्हणजे युरिया ही देणं म्हणजे कसं आहे, एकदम ती देशी दारू पाहिजे सर. थोडकी नशे येणार, उतरून जाणार विशेष क्लोज. ते परत परत तेच करावं लागणार. ही कसं आहे, स्लोली येत आहे परंतु कायमस्वरूपी राहणार. म्हणजे आपल्याला कायमस्वरूपी जर रिझल्ट घ्यायचे असेल तर श्रद्धा आणि सबुरी ठेवणं. तुम्हाला जर तुम्ही सबुरी ठेवली नाही आणि लगेच दुसऱ्या दिवशी रिझल्ट पाहिजे आणि तुम्ही गायांची जिद्द खूप करून ठेवायची, तसं नाही चालेल का? नाही तसं काय. म्हणजे एकंदरीत आपण जर सर्व आपण आपलं जे गाया जर बघितल्या, आता तुम्ही येताना आम्हाला दाखवत होते मंदूंच्या आपला गोठा, तो गोठा जर बघितलं आणि हा गोठा बघितलं तर काय फरक वाटतो? त्याच्या 7-7 महिन्याच्या गाव गुन्ह्या गाई असून देखील असं म्हणजे त्याच्या अशी ही नाही, वजनदार नाही, हाडं दिसत आहेत वीक आहे, वीक आहेत आणि भुरक्या झाले. भुरक्या म्हणजे त्यांच्या असं हितकाली केस लाभले. आपण जाताना त्यांना वापरणार आहे, आपण त्याला माहिती व्यवस्थित दिली. त्यांना येईलच अजून, कारण त्याच्याकडे पहिलं मिनरल मिक्सर आहे, ते एकदा पार करून टाकतो म्हणलं. नाही ना, ते बंद करा ना, त्यांनी तकलीफ होती उलट. राहिले ते कशाला, एकदा ही आपलं स्टार्ट केलं दुसऱ्या मध्ये नकोच. तुम्हाला सांगू का, ते न घातलेलं बरं, केमिकल तुम्ही देताय ना, ते केमिकल बंद केलेला फायदाच ना उलट. काय असेल दुसऱ्या मिनरल मिक्सरवर घटक दाखवते एक आणि देते काही एकच, फायदा तर व्हायला पाहिजे का घटकाचा. उग आपल्याला शेतकऱ्याला समाधान आहे, आपण जनावरांना फीड मार्फत मिनरल मिक्सर चालू आहे. जर तुमच्या चाऱ्यामध्ये सेंद्रिय मिनरल आहे, जर ते तुमच्या जनावरांना पचन होऊन मिळतच नाही, मग काय तुम्ही बाहेरून किती द्या काय उपयोग नाही. तुमच्या चाऱ्यामध्ये जे अवेलेबल ते द्या ना तिला, त्याला तिचं पचन सुधारावा, तिला सशक्त बनवा, ती आपोआप ती चाऱ्यामधून घेईल ना सगळं. पचन क्रिया सुधारली ते ऑटोमॅटिक त्यांना लागू होते काही खाऊ घाला पुन्हा चाऱ्यामधलं सगळं लागू होतं. बरोबर की नाही? तुमच्याकडे पण तेच झालं. तुमचे जे जनावर म्हणजे मोठ्या संख्येने म्हणजे मोठ्या आजाराने ग्रस्त होते ते सगळे आजार क्लिअर झाले. जी गाय घाबरात नव्हती ती घाबरायली, ज्या गायचा झार अडकला होता तिचा झार पडला आणि ती 8 लिटर वरून वाढतील नाही वाढतील पण रिपीट व्हायची मात्र 100% म्हणजे 100% रिझल्ट आहे. गाय एक जर खाली जाऊन जर कापा विकली तर लाख रुपयाला शेतकरी लॉस मध्ये. काय गाय ही रिपीट नाही समजा राहिलीच नाही, किती वेळ दिवस सांभाळणार आम्ही? बरं, आणखी पाप केवढे?
पापाचं तर विषय सोडून द्या आता ते, परंतु लॉस किती आहे? लॉस खूप मोठा. बरोबर आहे. तर मग हे जे काही आपले जे गोमाता आहे हिला वाचवायचं असेल आणि शेतकऱ्याला वाचवायचं असेल आणि शेती वाचवायची असेल तर काय सल्ला द्याल तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना? जनावरांसाठी तर बघा, ही मिल्क चार्जर जे आहे 100% वापरावं शेतकऱ्याने. बाकीचा खर्च, ही खर्च जर त्यांनी व्यवस्थित अभ्यास जर केला तर ही 300 रुपये किलो म्हणजे कुठलंच महाग नाही. अभ्यास केला. बरेच जण म्हणतात खूप महाग आहे, त्यांना काय सांगा? महाग नाही, तुम्ही वापरून बघा. तुमचा जर दुसरा व्हेटेनरीचा ह्याचा त्याचा जर खर्च कमी होत असेल तर त्याच्यावर बी तुम्ही अभ्यास करा ना. होतोच ना? हा होतोच. तुमचा अनुभव काय? माझा तर अनुभव आहे की मिल्क चार्जर ही कमीत कमी या जर्सी जनावरांसाठी 100% चांगला. सर्वच जनावरांसाठी? नाही नाही, ह्यांचं कसं आहे पचनक्रिया थोडं नाजूक असते. कमी जास्त थोडं बी झालं की ह्यांना चालत नाही. चालत नाही. हा, त्यांना तर खूप गरज आहे. खूप म्हणजे 100% गरज आहे. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत तुमचा संपूर्ण गोठ्यावरती 19,000 मंथली फायदा झाला आणि खर्च आहे 3200 रुपये फक्त. बरोबर. 3200 मध्ये 19,000 रुपये बेनिफिट कुठे भेटतो? कुठेच मिळत नाही. तुम्ही ही जर वाचू शकत नाही तर मग तुझा धंदा सक्सेसच नाही. आणि बरेच शेतकरी म्हणतात की आमच्या 2 गाय आहे 3 गाय आहे, आणि ते शेतकरी म्हणतात की आम्हाला रिझल्ट नाही, त्यांना आम्हाला काहीतरी डुप्लिकेटच असतं. ते कसं आहे बघा, ती त्यांना कसं ते म्हणल्यासारखं क्षणिक फास्ट रिझल्ट राहतो. कमीत कमी 2 बॅग वापरल्याशिवाय रिझल्ट दिसून येत नाही. कमीत कमी, कारण तुम्ही केमिकल देऊन तुमच्या गायांची झीज करून घेतलेली असते. झीज करून. बरोबर. त्यामुळे ती लवकर रिकव्हर होत नाही. आणि ही आहे ती जैविक आहे. जैविक थोडं स्लोलीच होत आहे, पण काय जैविक नाही वैदिक आहे. त्याच्यात थोडा 1-2 दिवसाचा गॅप जरी पडला ते काही तेवढं जाणवत नाही जनावराला. पण जास्त दिवस नको. 2 दिवस. मी तर तसं 1 दिवस संपायच्या आधीच आणून ठेवतो. हा, ते करायचं. बरोबर. म्हणजे एकंदरीत तुम्ही आनंदी आहात. मला सुरुवातीलाच फक्त लवकर मिळाला नाही, 15 दिवस. अच्छा अच्छा अच्छा. तुमचं नाव आणि माहिती केंद्राचा पत्ता सांगा. माझं नाव योगेश कुलकर्णी. शॉपचं नाव मंदाकिनी ॲग्रो, मंठाळे नगर, मार्केट यार्ड, लातूर. मोबाईल नंबर 99-23-70-71-00. ओके सर. आपल्याला जर आपल्याशी जर संपर्क करायचा असेल शेतकऱ्यांना, तर महाराष्ट्रामधून शेतकरी तुमचा अनुभव आता बघत आहेत, तर त्यांना तुमच्याशी जर बोलायचं असेल तर तुमचा नंबर 77092-77745. ओके. तर आपले सर्व जे 2 मार्गदर्शक आणि आपले शेतकरी बंधू या ठिकाणी आपण आपला यांचा गोठा बघितला, त्यांचं सुधारलेलं शेण, त्यांच्या गायांची सुधारलेली प्रकृती बघितली, अतिशय सुंदर वातावरण सर इथं. आणि बऱ्याच ठिकाणी आपण जर गोठ्यावर गेलो तर सगळ्या माशा बनबन करत असतात. बरोबर की नाही? इथं एकही माशी नाही, वास नाही खराब. बरोबर की नाही? म्हणजे अतिशय सुंदर गोठा आहे तुमचं. आणि मिल्क चार्जरमुळे तुम्हाला एकंदरीत तुम्ही आनंदी आहात, समाधानी आहात. ओके. धन्यवाद सर. आपण आपलं जे मार्गदर्शन आहे म्हणजे आपला जो अनुभव आहे तो मोलाचा अनुभव आपल्या शेतकऱ्यांना दिला, आणि त्यांना दुग्ध व्यवसायामध्ये आता नक्कीच तुमचा अनुभव ऐकून भरपूर शेतकरी बांधव या खड्ड्यात चाललेल्या दुग्ध व्यवसायातून बाहेर येतील आणि यशस्वी होतील. बरोबर की नाही? चालेल. धन्यवाद सर्व वितरक मित्र आणि शेतकरी मित्र. त्याचबरोबर आपले मार्गदर्शक रोहन कोरेकर सर पण या ठिकाणी आहेत, तर ते पण सर्व शेतकऱ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन करतात. ठीक आहे, चालेल सर. खूप खूप धन्यवाद आपले. धन्यवाद.